शिवसेनेमधून नारायण राणे बाहेर पडले तेव्हा काँग्रेसमध्ये जाणाऱ्या आमदारांसह 13 जणांच्या यादीत रामदास कदम यांचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं, असा आरोप माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. पण रामदास कदम हे आमच्या बरोबर जेव्हा आम्ही शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलो, यादीमध्ये आमची जी काही 15 आमदारांची किंवा 13 आमदारांची यादी होती किंवा ज्या आमदारांची यादी होती, पहिल्या क्रमांकावर रामदास कदम होते. ते रामदास कदम त्यांच्याकडून तुम्ही पक्षनिष्ठा वगैरे ह्या अपेक्षा उद्धव ठाकरेंनी ठेवू नये किंवा सामान्य शिवसैनिकांनी ठेवू नये. ते तोंडावर खोटं बोलतील आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. अहो सरळ सरळ त्या व्हिडिओ क्लिपिंगमध्ये आवाज रामदास कदमांचा आहे. अहो ते सोडून द्या, बीजेपीचेच काही नेते एकदा बोलतील ना रामदास कदम किती वेळा भेटले ते. आम्हाला बोलायची काय गरज? कदाचित मातोश्रीला वाटेल मी म्हणतोय किंवा राणे म्हणतात म्हणून खोटं असेल. काही दिवसात तेही बाहेर येईल. रामदास कदम हे एवढे खोटारडे आहेत, ते कोणाच्याही जगामध्ये शपथा घेऊन खोटं बोलू शकतात. या आरोपाला पलटवार करताना दापोलीचे आमदार योगेश कदम म्हणाले की लाल दिव्याच्या गाडीसाठी पक्षाशी गद्दारी करणाऱ्या राणे कुटुंबियांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवण्याची गरज नाही. गेल्या 10 वर्षात फक्त आणि फक्त मंत्रिपदाच्या लालसेपोटी पहिल्यांदा काँग्रेस, तिथून स्वाभिमान पक्ष आणि त्यानंतर स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून पुन्हा भाजप अशी वारी करणाऱ्या राणेंनी रामदास कदम यांच्यावर आरोप करणं म्हणजे हास्यास्पद आहे. काँग्रेसच्या यादीत कदम पहिले होते असं पत्रकार परिषद घेऊन निलेश राणे यांनी केलेलं वक्तव्य हे आपली पद पक्षामध्ये वाढवण्यासाठी केलेलं नाटकच आहे. अशा संधी साधूंना कोकणातील जनता चांगलीच ओळखून आहे. राहिला प्रश्न पालकमंत्री ऍडव्होकेट अनिल परब यांच्या त्या क्लिपचा. आमची भांडणं आमच्या एका घरातील आहेत, ती आम्ही एकत्र घरात बसून सोडवू. या संदर्भात निलेश राणे यांना तसदी घेण्याची गरज नाही. ज्यांना पक्षानं मुख्यमंत्री पदासह सर्वच गोष्टी भरभरून दिल्या त्यांनी केवळ आणि केवळ फक्त स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष नेतृत्वावर बिनबुडाचे आरोप करत पक्ष सोडला. त्यांच्याकडून आम्हाला स्वाभिमानाचं सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही, असा घणाघात आमदार योगेश कदम यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.